महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार कृषी विभागाच्या 15 सेवा अधिसूचित. कृषी मंत्रालयामार्फत 3 अॅग्री पोर्टलची सुरुवात. आणि राज्यातल्या 6,00,000 शेतकऱ्यांना मिळणार ठिबकसाठीचं अनुदान. नमस्कार. कृषी वार्ता बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार कृषी आयुक्तांनी अधिसूचना काढून कृषी विभागाच्या 15 सेवा अधिसूचित केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत लोकसेवा कायदा करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार विधानसभेत नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे आता ठिबक सिंचन, माती परीक्षण, बियाणे, खतं, कीटकनाशक नमुने तपासणी यासारख्या कृषी विभागाच्या 15 सेवा निश्चित वेळेत मिळाल्या नाही तर शेतकऱ्यांना त्याविरोधात दाद मागता येणार आहे. निश्चित कालावधीत सेवा न मिळाल्यास ज्यांच्याकडे दाद मागता येईल त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी अधिसूचनेद्वारे जारी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये पारदर्शकता राहावी यादृष्टीनं कृषी मंत्रालयामार्फत 3 अॅग्री पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाद्वारा जमिनीची सुपीकता, कस याबाबत माहिती मिळू शकते. चांगल्या आणि दर्जेदार खतांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी www.fqcs.dac.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल. देशांतर्गत सेंद्रिय बाजारपेठेला चालना मिळण्यासाठी www.pgsindia.ncof.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यातल्या 6,00,000 शेतकऱ्यांना यंदा 231 कोटी रुपयांचं ठिबकसाठीचं अनुदान राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलं आहे. कृषी विभागानं ते जिल्हास्तरावर वितरित केलं असून शेतकऱ्यांच्या खात्यात ते ऑनलाईन जमा होणार आहे. सन 2013-14 ठिबक सिंचनाच्या प्रलंबित प्रस्तावासाठी 330 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद होती. त्यापैकी 231 कोटी रुपये राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबकसाठी उपलब्ध करून दिले आहेत. पावसानं ओढ दिल्यानं शेती पिकांबरोबरच फळबागांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं कापसाच्या पेरणीनं वेग पकडला होता. मात्र आता सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी कापसाची रोपे जळून जात आहेत. नाशिकमध्ये ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांवर भूरी रोगाची शक्यता वाढली आहे. अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यामध्ये संत्रास झाडांवर फायटोपथोरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कोकणातल्या आंबा उत्पादकांसाठी 100% कर्जमाफी करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आंबा उत्पादक करत आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये कोकणातल्या आंबा उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असून सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे मदत देताना ती प्रत्यक्ष कर्जदार आणि शेती करणाऱ्यालाच मिळावी अशी मागणीही या आंबा उत्पादकांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीत पानांमागे असणारी पर्णरंध्रे बंद राहण्यासाठी आणि त्यामुळे पिकातलं पाणी उडून जाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी पालाश आणि सिलिकॉन या दोन अन्नद्रव्यांचा उपयोग होतो. पेशी आवरणाची स्थिरता, मुळांची वाढ आणि प्रकाश संश्लेषण योग्य पद्धतीनं चालू ठेवण्यासाठी या दोन्ही अन्नद्रव्यांची उपलब्धता महत्वाची आहे. दुष्काळी परिस्थितीत त्यांचा टोपीसारखा उपयोग होतो आणि पीक 15-20 दिवस कमी पाण्यातही तग धरू शकते.
यासाठी पालाश आणि सिलिका खते पेरणी करताना वापरावी किंवा तानाच्या काळात त्याची फवारणी करावी असा सल्ला शाश्वत शेती विकास अभ्यासक डॉ हेमांगी जांभेकर यांनी दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं उगवलेलं पीक धोक्यात आलं असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी भराभर पेरण्या उरकून घेतल्या. चांगला पाऊस पडत राहील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र 15 दिवसातच पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. पेरण्या अंतर मशागतीवर शेतकऱ्यांनी 1000 रुपये खर्च केले, पिकांची उगवणही चांगली झाली, मात्र आता पाऊस नसल्यामुळे काही काही ठिकाणी रोग आणि किडीचाही प्रादुर्भाव वाढलाय. पिकं डोळ्यादेखत करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना इथे वाटू लागली आहे. पावसाच्या ओढीनं कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यामधील भात रोप लावण खोळंबली आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर रोजंदारी करणाऱ्या शेतमजुरांनाही रोजगार मिळणार नाही, त्यामुळे शेतमजूरही चिंतेत आहेत. कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात पावसाचं प्रमाण अगदीच कमी असल्यानं या ठिकाणी पेरण्या खोळंबल्यात, तर ज्या पेरण्या झाल्यात ती पिकं उन्हानी कोमेजू लागलीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाचीच. जर पाऊस लागला असता तर पीक आला असते, आणि पाऊस नाही लागला पीक कसं येणारच कसं ती. मग शेवट काय म्हणजे खर्च जे आहे आमचा गरिबांचा मागाशा वर्गांचा काय ते सरकारनं रोग म्हणजे ठोक पाऊल उठून करायला त्याने अनुदान द्यावे आमचे इतके. 4-5 दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं, त्यामुळेच मोठ्या आशेने 1000 रुपये खर्चून शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. आता पाहुयात बाजारभाव. जाणून घेऊया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत, निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. चवळी शेंगा 2500, 1000, शेवगा 5250, 4000, माठ 4900, 2100, शेपू 2100, 1400, पालक 2800, 1400, आवळा 3000, 2500, सीताफळ 4200, 560, अननस 2000, 1000 आणि डाळिंब 5500 आणि 1000. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहुयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. येत्या 4-5 दिवसात कोकणातल्या तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 24, पुणे 28, 21, औरंगाबाद 30, 25, नागपूर 34, 25, सोलापूर 32, 24, नाशिक 30, 24. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.